नाही ना, मी तुला कदाचित भोसक वाटेन, पण तरीही तुला एक प्रश्न विचारू का? विचारा ना बाबा. काल रात्री, रात्री म्हणण्यापेक्षा 2:30 सुमाराला पहाटे एक फोन वाजला. कोणाचा फोन होता तो? नाही म्हणजे तुला प्रश्न पडला असेल की रात्री 2:30 मी तुमच्या बेडरूमच्या दरवाज्याला कान लावून बसलो होतो का? प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. काय की अलीकडे वेळी अवेळी माझी झोप उघडते, थोडा वेळ फेऱ्या मारल्या तर झोप लागेल या आशेनं मी बाहेर हॉलमध्ये येरझारा घालत होतो आणि तेवढ्या रॉंग नंबर होता. हो ना, वाटलंच होतं मला. नाहीतर कोण शहाणा माणूस इतक्या अपरात्री दुसऱ्या कुणाला फोन करेल? आता तो रॉंग नंबर फिरवणारा त्याला प्रत्यक्षात कोणाशी बोलायचं असेल ते एक देवच जाणे. आज सकाळपासून कावळा माझ्या बेडरूमच्या खिडकीमध्ये बसलेलाच होता. म्हटलं कुणाला आणतोस बाबा, तू आलास. किती दिवसांनी भेटतो आपण. माझ्या लेखामुळं तुला सक्तीची सुट्टी मिळाली. नाही का रे बिट्टू? का पाठलाग करतोयस माझा? कोण आहेस तू? कोणासाठी काम करतोस? तुझी आणि विक्रम वनारसेची काय दुश्मनी आहे? तू उत्तम डिटेक्टिव्ह आहेस, पण एवढं असूनही तू मला ओळखू शकला नाहीस. आश्चर्य आहे. आपण याआधी कधीही भेटलेलो नाही. भेटलोय फार वर्षांपूर्वी, तेव्हा तू लव्हेंडर रंगाची हाफ पॅन्ट आणि पांढरा टी शर्ट घातला होतास. असले कपडे मी कधी घालत नाही. घातले होतेस बर्थडे पार्टीला, आठवतंय का? माझा 5वा बर्थडे होता कपिल दादा. अभय महेंद्र सामंत. अभय, तू तू करतोयस हे सगळं? अरे पण का, कशासाठी? कारण तुलाही माहिती आहे, नाही का? आय होप काका, आता गोष्टी सगळ्या सुरळीत झाल्यात. माहीत नाही रे बाबा, खरंच माहिती नाही. या मुलांनी खूप गोळ घालून ठेवलेत. तुला माहिती आहे बिट्टू, मी तसा डगमगणारा माणूस नाही आहे, पण यावेळी काय झालं माझं मलाच कळेन असं झालंय. ओळख करून द्यायची गरज आहे का मित्रा? अनन्या, हा माझा मित्र विक्रम वनारसे, आणि विक्रम ही जिला तू आत्ताच तुझ्या मिठीत घेतलंस ती अनन्या अभय सामंत, आणि मी अनन्या अभय सामंत मधला अभय सामंत, अनन्याचा ऑफिशियल नवरा. अनन्या जिवंत आहे. त्या दिवशी तिच्यावर तू जी गोळी झाडलीस ती गोळी खोटी होती विक्रम. का केलंस हे सगळं? अजूनही तुला प्रश्न पडतायत?
आश्चर्य वाटतंय? खरंतर हाच प्रश्न मी तुला विचारायला हवा होता. गेले 6 महिने मी खरंच एखाद्या अतृप्त आत्म्यासारखा जगतोय. माझा आत्मविश्वास, आत्मसन्मान, माझा पुरुषार्थ, सगळं सगळं तू माझ्यापासून हिरावलंस विक्रम. मग ह्या सगळ्याची भरपाई तू डोक्यात एकच गोळी खाऊन कशी करू शकणार होतास? म्हणून मी ठरवलं, रोज हळूहळू तुला एक एक मरण द्यायचं. सगळ्यात आधी मी तुझी झोप तुझ्यापासून हिरावली. वॉचमॅन, वॉचमॅन पांडुरंग. नंतर तुझी नीतिमत्ता. आणि मग तुझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान व्यक्ती, तुझी मुलगी.